केंद्रीय राजकारणात आता इंडिया विरुद्ध भारत अशा नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी भारताचा इंडिया म्हणून उल्लेख करू नये अशी सूचना केली होती. तसंच इंडियाऐवजी भारत म्हणून उल्लेख करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. आता केंद्र सरकारनं त्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे, पण इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्याला कडाडून विरोध केलाय. रिपब्लिक ऑफ इंडिया की जगह रिपब्लिक ऑफ भारत साहब, आर्टिकल 1 में बड़ा क्लियर पोजीशन है, इंडिया दैट इज भारत. और अगर हमारे हमसे डर करके, इस गठबंधन से डर करके, तो उसकी टैगलाइन पढ़ लीजिएगा. नीचे इंडिया के नीचे टैगलाइन है, जुड़ेगा भारत जीतेगा इंडिया. क्या क्या ले लोगे, इतनी परेशानी. ये लोग डरे हुए हैं. कुछ दिन पहले तक वोट फॉर इंडिया बोलते थे, अब जो है इंडिया का नाम छुपा करके भारत लिख रहे हैं. लेकिन भारत इंडिया में क्या अंतर है? कोई अंतर नहीं है. भारत ही इंडिया है, इंडिया ही भारत है. इतिहासावर नजर टाकल्यास इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी सिंधू खोऱ्याला इंडस व्हॅली म्हणून संबोधलं होतं आणि त्यावरूनच त्यांनी भारताला इंडिया हे नाव दिलं. मात्र प्राचीन काळी भारतखंड, हिमवर्ष, अजनाभ वर्ष, आर्यावर्त या नावानं भारत ओळखला गेला. महाभारतात हस्तिनापूरचा राजा दुष्यंत यांचे पुत्र भरत यांच्या नावावरून देशालाही ओळख मिळाल्याचं सांगितलं जातं. पण इंग्रजांच्या सत्तेत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला इंडिया म्हणून ओळख मिळाली. पण आता इंग्रजांनी दिलेली ही ओळख पुसण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केल्याच्या चर्चेमुळे राजकारण तापलंय. प्रेसिडेंट ऑफ भारत असं म्हटल्यानंतर सत्ताधारी विरोधक असं जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झालंय. त्यामुळे येणाऱ्या विशेष अधिवेशनात भारत ऐवजी इंडिया हा जो शब्द आहे, इंडिया हा शब्द हटवला जातो का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ प्रल्हादसह प्रशाली नामदास, न्यूज 18, लोकमत.